पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसंच पुणे नांदेड या ठिकाणी भंडारी समाज वास्तव्यास आहे अनेक माध्यमातून भंडारी समाजाचा सामाजिक चा कार्य चालू आहे या सर्व एकत्र करून रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होऊन त्यामध्ये समाज काही ठराव संमत केले जाणार आहेत महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर भंडारी समाज मोठ्या संख्येनं वसलेला आहे भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज एकत्रित करणं काळाची गरज आहे समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नती साधायची असेल तर एकत्रित येऊन भंडारी भविष्याचा वेध घेणं क्रमप्राप्त आहे यासाठी भंडारी समाजाचं महाअधिवेशन रत्नागिरीत होत आहे पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणाऱ्या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक भंडारी नेते अनिल होबाळे माजी मंत्री कालिदास कोळंबकर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुहास पेडणेकर भंडारी समाज नेते नवीनचंद्र बांदिवडेकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर पत्रकार राजेश कोचरेकर बिपीन मयेकर सुभाष मयेकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं नियोजन रत्नागिरी भंडारी समाजाच्या माध्यमातून केलं जाणार आहे अशी माहिती भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांनी दिली यावेळी आशिष पेडणेकर उपस्थित होते